पाकिस्तानी अतिरेक्यांच्या मोठ्या हल्ल्याचा कट तटरक्षक दलानं उधळला. गुजरात जवळ पोरबंदरच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीची घुसखोरी. तटरक्षक दलानं अडवल्यानंतर बोटीवरच्या कर्मचाऱ्यांनी घडवून आणला स्फोट. सव्वीस एकराच्या हल्ल्यापेक्षाही मोठ्या दहशतवादी हल्ल्याची होती तयारी. गुप्तचर यंत्रणांची माहिती. पाकिस्तान सरकारच्या पाठिंब्याशिवाय भारताच्या समुद्रात बोटीची घुसखोरी अशक्य असल्याचंही स्पष्ट. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपण ही बातमी बघणार आहोत. पाकिस्तानी अतिरेक्यांचा मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट भारतीय तटरक्षक दलानं उधळलेला आहे. नेमकं काय घडलं गुजरात जवळच्या पोरबंदरच्या समुद्रात हे सगळं आपण बघणार आहोत. पण त्याचबरोबर महत्वाच्या हेडलाईन्स बघूया. मुंबईमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक आज तब्बल 7 तास ठप्प. सकाळपासून वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे गर्दीच्या वेळी लाखो प्रवाशांचे हाल. संतापलेल्या प्रवाशांचा दिवा स्टेशनवर झाला उद्रेक. लोकलवर दगडफेक. पोलिसांच्या गाडीसह 3 गाड्या पेटवल्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलक रुळावरून हटले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची निवड. भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत मुंबईतल्या बैठकीत झाला निर्णय. आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यामागे राजकीय हेतू असू शकतो. माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचं निधन. अवकाश संशोधन, हवामान शास्त्र यामध्ये योगदान देणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत. डॉक्टर वसंत गोवारीकर यांना श्रद्धांजली वाहून बुलेटिनची सुरुवात करूया. पहिली बातमी आहे पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्याचा कट उधळला त्याबद्दलची. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर सध्या तणाव आहे आणि त्यातच गुजरात जवळ पोरबंदरच्या समुद्रामध्ये तटरक्षक दलाच्या दक्षतेमुळे एक मोठा दहशतवादी हल्ला टळला हे उघड झालंय. नवीन वर्षाच्या पहाटे हा हल्ला टाळण्यामध्ये तटरक्षक दलाला यश आलेलं आहे. हा हल्ला जर झाला असता तर तो 26/11 हल्ल्यापेक्षा सुद्धा मोठा दहशतवादी हल्ला झाला असता अशी सूत्रांची माहिती आहे. पाकिस्तान सरकारच्या मदतीशिवाय या बोटीला एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटक घेऊन भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करणं शक्य नाही हेही समोर आलेलं आहे. आपण बघूया नेमका हा दहशतवादी हल्ल्याचा कट काय होता. गुजरात जवळच्या समुद्रामध्ये नेमकं काय घडलं ग्राफिक्सच्या माध्यमातून हा सगळा घटनाक्रम जाणून घेऊया. हा सगळा प्रकार 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री घडला. कराचीहून निघालेली एक मच्छीमारी बोट अरबी समुद्रामध्ये भारतीय हद्दीच्या तब्बल 8 किलोमीटर आतमध्ये आलेली होती. या बोटीवर 4 जण आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटक होती. कराचीहून निघालेली ही बोट भारतामध्ये बेकायदेशीर मालाचा पुरवठा करणार असल्याची माहिती NTRO आणि गुप्तचर यंत्रणांना मिळालेली होती. त्यानंतर तटरक्षक दलानं मोठ्या प्रमाणात शोध मोहीम हाती घेतली. यासाठी लष्करी विमानाचाही वापर करण्यात आला. पोरबंदरहून 365 किलोमीटर अंतरावर ही मच्छीमार बोट आढळून आली. बोटीवरचे दिवे मालवण्यात आलेले होते. तटरक्षक दलानं या बोटीला पुढच्या चौकशीसाठी थांबण्याचा इशारा दिला. पण त्यानंतर या बोटीनं वेगानं भारताच्या हद्दीबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुमारे तासभर तटरक्षक दलानं या बोटीचा पाठलाग केला. इशाऱ्यादाखल गोळीबार सुद्धा केला. त्यानंतर मात्र ही पाकिस्तानी बोट थांबली. पण या बोटीवरचे कर्मचारी खालच्या भागामध्ये लपले आणि त्यांनी बोट पेटवून दिली. यानंतर बोटीचा जोरदार स्फोट झाला आणि त्यामुळे ही बोट किंवा त्यावरचं कोणीही वाचलं नाही. ही बोट जागेवरच समुद्रामध्ये बुडाली. आपण बघतोय नेमकं काय काय घडलं. पण ही घटना कुठे घडली त्याचा थोडा नकाशाही आपण बघूया. समुद्रामध्ये या बोटीचा स्फोट झालेला आहे. गुजरातचा जो पोरबंदरचा जो समुद्र किनारा आहे तिथून
तिथून काही अंतरावर या बोटीचा स्फोट झाला. समुद्रामध्ये 365 किलोमीटर अंतरावर ही बोट होती आणि त्या ही बोट तटरक्षक दलानं अडवल्यानंतर दहशतवाद्यांनी पेटवून दिली. या घटनेवर केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूया. नहीं वो डिफेंस मिनिस्ट्री आपको खबर मिल जाएगा. नहीं वो डिफेंस मिनिस्ट्री आपको खबर मिल जाएगा. नहीं वो डिफेंस मिनिस्ट्री आपको खबर मिल जाएगा. आपण बघितलं संरक्षण मंत्रालयाकडून आपल्याला नेमकी माहिती कळेल असं किरण रिजिजू यांनी म्हटलेलं आहे. या घटनेवर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे तीही ऐकूया. देखिए बिल्कुल ये बड़ा सवाल है कि हमारी टेरिटरी के अंदर कैसे घुसा है, लेकिन अगर हमारी सिक्योरिटी ने उनको फॉलो किया, उनको पकड़ लिया, तो उनकी जरूर तारीफ करनी चाहिए. मोदी सरकार को चाहिए पूरा इन्वेस्टिगेट करे, सच्चाई देश को बताए. आपण बघितलं या घटनेमध्ये नेमकं वास्तव काय आहे ते सगळ्यांच्या समोर यावं अशी मागणी काँग्रेसनं केलेली आहे. आणि आता आपल्या बरोबर सीएनएन आयबीएनचे करस्पॉन्डंट गुजरातचे मेघदूत शेरॉन आहेत. आपण थेट त्यांच्याकडून हे जाणून घेऊया. मेघदूत, आपण बघितलं की तटरक्षक दलाच्या सतर्कतेमुळे एक मोठा दहशतवादी हल्ला टळलेला आहे. 26-11 पेक्षाही हा हल्ला मोठा असावा असं गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं आहे. नेमकं काय घडलं? हो, हे कोस्ट गार्डचं जे ऑपरेशन होतं हे एक्स्ट्रीमली मेटिक्युलस होतं, वेल प्लॅन्ड होतं आणि एक्स्ट्रीमली इफेक्टिव्ह होतं. पण जे इंटेलिजन्स इनपुट ओरिजिनली भेटलं ते पण खूपच प्रिसाईज होतं. इंडियन पाण्यांच्या इंडियन वॉटर्सच्या आतमध्ये 8 किलोमीटर ह्या बोटला इंटरसेप्ट करण्यात आली. पण आता ॲट द मोमेंट मेन जे चॅलेंज आहे ऑथॉरिटीजला ते हे आहे की जे इंटेलिजन्स इनपुट जे होतं त्याला कसं सबस्टॅन्शिएट करायचं. आणि गेल्या 2 दिवसात कोस्ट गार्ड सर्च ऑपरेशन्स करतंय आणि डेड बॉडीजचे रिमेन्स अथवा काही कार्गो भेटेल अशी त्यांची उम्मीद आहे. पण बहुतेक अजूनपर्यंत त्यांना काही सक्सेस नाही. पण फॉर द मोमेंट जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे आणि कोस्ट गार्ड आहे त्यांचं एक मेन चॅलेंज हा आहे की हे जे क्लेम्स आहेत जर काही टेरर अटॅक इंडीड फॉइल झाला आहे तर त्याला सबस्टॅन्शिएट करायला एव्हिडन्स शोधण्याचं काम आता चालू आहे. बरोबर आहे. ह्या बोटीचा स्फोट घडवून आणण्यात आला, पण नेमकं या बोटीमध्ये कोण होतं, याचा उद्देश काय होता, यासाठी पुरावे गोळा करण्याचं काम आता सुरू आहे. आपल्याबरोबर आता संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. ब्रिगेडियर हेमंत महाजन, अतिशय गंभीर घटना आहे. तटरक्षक दलानं सावधानता बाळगली म्हणून, नाहीतर ही जी बोट आहे ही बोट स्फोटकं घेऊन भारताच्या हद्दीमध्ये येत होती. तटरक्षक दलानं अडवल्यानंतर ही बोट आता पेटवून देण्यात आली. पण यापुढे आता तटरक्षक दलापुढे किंवा संरक्षण यंत्रणेपुढे काय मोठं आव्हान असणार आहे, या घटनेमागे कोण आहे, हे कसं शोधून काढता येऊ शकतं? असं आहे की सर्वात प्रथम आपण आपल्या सुरक्षा एजन्सीज म्हणजे कोस्ट गार्ड आणि इंटेलिजन्स ब्युरो यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी मिळालेल्या माहितीवरती या बोटीचा तपास लावला. सर्वात पहिले डॉर्नियर एअरक्राफ्ट ते पाठवण्यात आलं. त्यांनी हे टेहराइज करणारे विमान असतं, त्यांना ज्यावेळेस ती बोट दिसली त्यानंतर तिथे हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली आणि त्यानंतर जी आपलं सक्सेस शिप म्हणजे पाण्यात चालणारे जे जहाजं आहेत ते तिथे पाठवण्यात आलं आणि त्यांचा पाठलाग करण्यात आला. आणि बाकीची माहिती आपण अगदी पूर्णपणे दिलेली आहे की कशा प्रकारे त्यांना बर्बाद करण्यात आलं. लक्षात गोष्ट ही घ्यायला पाहिजे की या बोटीचा स्फोट झाला, ज्याचा अर्थ असा आहे की या बोटीमध्ये स्फोटक पदार्थ होती. प्रश्न असा उठतो की ही बोटीमध्ये स्फोटक पदार्थ का होती, आणि असं म्हटलं जातं की त्या 4 माणसं होती, त्यांच्याकडे वेपन्स वगैरे होती. सध्या गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये किंवा गांधीनगरमध्ये गुजरात वर्ल्ड एक समिट सुरू आहे जिथे इंटरनॅशनल म्हणजे आंतरदेशीय पुष्कळ म्हणजे वेगवेगळ्या देशातले प्रतिनिधी तिथे आलेले आहेत. अशा वेळेला जर एखादी दहशतवादी घटना झाली तर याचा आपण जे आपल्या देशामध्ये जी इन्व्हेस्टमेंट करायला मागतोय सगळ्या परकीय देशांना वाटेल की हा देश सुरक्षित नाही. तर आपल्याला आठवत असेल की 26-11 हल्ला झाल्यानंतर पुढचं 1 वर्ष मुंबईमध्ये कोणी पण टुरिस्ट येत नव्हतं, तर तशा प्रकारे आता पण झालं असतं, म्हणून त्याची वेळ ही होती. दुसरी गोष्ट लक्षात ही यायला पाहिजे की काही दिवसापूर्वी हाफिजुल दावाचा जो जमातेउल दावाचा जो मुख्य आहे हाफिज सईद, तो त्यांनी कराचीला व्हिजिट केलं होतं. कराची हे बंदर आहे आणि लष्कर ए तोयबा ही जी आतंकवादी संस्था आहे या आतंकवादी संस्थेचं तिथे ट्रेनिंग चाललेलं आहे. आणि एका अंदाजाप्रमाणे असे अनेक आतंकवादी आहेत की जे समुद्राकडनं घुसखोरी करण्याकरता तयार झालेले आहेत. आपण जर गेल्या महिन्याभराचा जर कॅनव्हास बघितला
तर आपल्याला दिसेल की सीमेवरती फायरिंग होत आहे, एलओसी वरती फायरिंग होत आहे. दाऊद इब्राहिमचे जे ऑडिओ टेप्स होते ते अप्रसिद्ध झाले, त्याच्यामुळे आपल्याला कळालं की दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच आहे. अशा अनेक गोष्टी चाललेल्या आहेत, त्याच्यामुळे जो दहशतवादाचा जो धोका आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये वाढणारच आहे. बरोबर आहे ब्रिगेडियर हेमंत महाजन, तुम्ही बरोबर सांगितलं, दहशतवादाचा धोका आहे तो वाढत चाललेला आहे आणि आपल्या संरक्षण यंत्रणांना या घटनेप्रमाणेच खूप सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला गुजरातचा दौरा जो आहे तो सुद्धा रद्द केलेला आहे. बघूया, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत राहिला तर सडेतोड उत्तर देऊ, त्याने तुमचं प्रचंड नुकसान होईल, अशा शब्दामध्ये पर्रिकरांनी पाकिस्तानला सुनावले. पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार झाला तर दुप्पट बळानं त्याचं उत्तर द्या असे आदेश सरकारनं लष्करालाही दिलेत. गुरुवारी 31 डिसेंबरला काश्मीरच्या सांबामध्ये पाकनं गोळीबार केलेला होता, यामध्ये बीएसएफचे 4 जवान शहीद झालेले होते. आणि यानंतर प्राइम टाइम बुलेटिन मध्ये एक ब्रेक घेणार आहोत आपण, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त आयबीएन लोकमत. यानंतर बघूया, आज मुंबईमध्ये मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल 7 तास खोळंबलेली होती. प्रवाशांचे अतोनात हाल झाले आणि त्यानंतर प्रवाशांनी हिंसक आंदोलन केलं. मोटरमनना मारहाण झाली, मोटरमननी सुद्धा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं. ही सगळी परिस्थिती होती. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे आज मुंबईमध्ये होते आणि नंतर अमित शहांच्या बैठकीच्या नंतर मध्य रेल्वेचे हे सगळे गोंधळ मिटवण्यासाठी काय करता येईल हे त्यांनी सांगितलं. बघूया आज दिवसभरामध्ये मध्य रेल्वेवर काय घडलं. सकाळी 7 सुमाराला ठाकुर्ली स्टेशन जवळ स्लो ट्रॅक वरचा पेंटाग्राफ तुटला आणि कल्याण डोंबिवली मधली वाहतूक काही काळासाठी बंद झाली. सकाळी 8 स्लो गाड्या फास्ट गाड्यांच्या रुळावरून हळूहळू सुरू करायचा मध्य रेल्वेने प्रयत्न केला, पण सकाळच्या तुडुंब गर्दीसमोर हा प्रयत्न अर्थातच अपुरा पडला. स्टेशन्सवर गर्दी फुगत गेली आणि दिवा स्टेशनवर भडका उडाला. काही लोकांनी दगडफेकीला सुरुवात केली. ज़्यादा से ज़्यादा कोशिश ये करते हैं कि भाई हमारी हम जो इस पब्लिक को लेके जा रहे हैं तो उनको उनकी रोजी रोटी के लिए हम टाइम पे पहुँचाए. हम कोशिश ज़्यादातर कोशिश ये करते हैं, लेकिन फिर भी हमारे साथ इस तरह से हादसा हो जाता है तो उससे हमको दुख भी लगता है. हम भी उनकी तकलीफ जानते हैं भाई. खूब वेळानंतर आलेल्या एखाद्या लोकलला प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे थांबवलं. सकाळी 9 परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. भडकलेल्या लोकांनी स्टेशन बाहेर जाळपोळ करायला सुरुवात केली. त्यात 3 गाड्या जळून खाक झाल्या, त्यातली 1 गाडी पोलिसांची होती. दिवा स्टेशनवर रेल रोको, दगडफेक आणि जाळपोळीमुळे अप आणि डाऊन मार्गावरची पूर्ण वाहतूक ठप्प झाली. मुंबईकडे आणि मुंबई बाहेर जाणाऱ्या लोकल गाड्या जागच्या जागी अडकल्यामुळे पूर्ण सेंट्रल लाईन अर्ध्या तासात ठप्प झाली आणि भारताच्या आर्थिक राजधानीचा निम्मा भाग लुळा पडला. कुठली सिस्टम डायनॅमिक जी हलती जी सिस्टम असते ती चालत असते, तिच्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम्स येत असतात. आपल्याकडे गाड्यांची फ्रिक्वेन्सी इतकी वाढल्यामुळे आणि एका गाडीत 5,000 लोक असतात, 3 गाडी असते, 15 जरी कुठेतरी काही खोळंबलं तर 5 गाड्या उभ्या राहतात. त्याच्यामध्ये आपले 5 गाड्यांमध्ये 25,000 लोक उभे राहून जातात. तिकडे CST स्टेशनवर अधिकारी प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असतानाच तिथल्या मोटरमन्सनी बंद पुकारला. मोटरमनला मारल्याचा निषेध करत त्यांनी उरलेली हार्बर लाईनही बंद पाडली. त्याचे पडसाद टिळकनगर स्टेशनवर उमटले. तिथे लोकांनी नवे ATVM मशीन्स रुळांवर फेकले. हे सुरू असतानाच चिडलेल्या प्रवाशांनी डोंबिवली स्टेशनवरचं तिकीट घर फोडलं. आज सकाळपासून ट्रेनचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे आम्ही डाऊन गेलो होतो कल्याणला, पण आता परत ठाकुर्लीला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि नेहमीच चालू आहे सेंट्रल रेल्वेचं. गाड्या सुरळीत चालू नाही आहेत, लोकांना रेडमार्क होत आहेत आणि त्यामुळे पगार कट होणं वगैरे या प्रॉब्लेमचा सामोरं जावं लागतं त्यांना. त्यामुळे मध्यरेल्वेने नेहमीच्या वेळेच्या वेळी दुरुस्ती वगैरे जी काय आहे ती व्यवस्था केली पाहिजे. पण रेल्वे प्रशासनानं मोटरमन संघटनेला सुरक्षा रक्षण देण्याचं आश्वासन दिलं आणि काही वेळातच त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. आम्ही फक्त ह्या घटनेकडे एकच प्रवाशांकडे मागणी करतोय की ती प्रवाशांनी सुद्धा रेल्वे कामगार जीवावर उदार होऊन ही रेल्वे सेवा देण्याचं काम अविरत करत असतात, तर त्यांना प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी ह्या लोकांना ह्या कर्मचाऱ्यांना मारहाण करू नये.
दुपारी 12 पर्यंत पोलिसांची अतिरिक्त कुमक दिवा स्टेशन परिसरात पाठवण्यात आली. परिस्थिती आता मुंबईतही बिघडू शकते हे लक्षात आल्यावर राज्य सरकार सतर्क झालं. 7 तासानंतर मुंबईतच असलेल्या रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनाही परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात आलं. मुंबई जळत असताना रेल्वे मंत्री मुंबईतच होते, पण पक्षाच्या कामासाठी अमित शहांसोबत बैठकीला बसले होते. या व्यवस्थेवर एक लांब दूरदर्शी देखील उपाययोजना करण्याची गरज आहे, आणि म्हणून मुख्यमंत्र्यांशी मी आता चर्चा करून आम्ही एक राज्यासाठी देखील एक निराळी व्यवस्था कशी करता येईल रेल्वेच्या बरोबर ह्यासाठी आम्ही चर्चा केलेली आहे. लवकरच त्यासाठी एक औपचारिक बैठक देखील होईल. जो परिस्थिती आहे उसको मॉनिटर करने के लिए हमने हमारे राज्यमंत्री जी को भेजा है और हम इसके ऊपर पूरी नजर बनाए हुए और भविष्य में ये न हो इसलिए रेलवे मिनिस्ट्री के साथ हमारी कार्रवाई चल रही है. अखेरीस दुपारी 1 च्या सुमाराला CST हून पहिली लोकल कल्याणच्या दिशेने प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडली, आणि त्याचवेळी दिव्याहून पहिली लोकल मुंबईकडे निघाली. आता रेल्वे मंत्र्यांनी आजच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. पेंटाग्राफ तुटणे, लोकल बंद होणे हे आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी नेहमीचच झालंय. आता त्यांचा उद्रेक झाल्यावर तरी रेल्वे प्रशासन आणि मुंबईकर म्हणणारे रेल्वे मंत्री दखल घेतील का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. मध्य रेल्वेचं काय झालं होतं आपण पाहिलं. यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. त्यानंतर बघूया. ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचं आज पुण्यामध्ये निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर वसंत गोवारीकर आजारी होते. पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर युरिनरी इन्फेक्शन, चेस्ट इन्फेक्शन आणि डेंग्यूसाठी उपचार सुरू होते. आज सकाळी 11:30 च्या सुमाराला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी अवकाश संशोधन, हवामानशास्त्र यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं होतं. या अंत्यसंस्काराच्या वेळी अविनाश गोवारीकर, आशुतोष गोवारीकर, वासुदेव गाडे, अविनाश धर्माधिकारी हे सगळे मान्यवर हजर होते, पण या अंत्यविधीला एकही लोकप्रतिनिधी हजर नव्हता. आपण एक उजाळा देऊया डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या कारकिर्दीला. प्रभावी अशी कारकिर्द होती. अवकाश संशोधन आणि हवामानशास्त्र यामध्ये त्यांचं योगदान होतं. इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी PhD केली. प्रवाही पदार्थांबद्दलच्या संशोधनाबद्दल गार्नर गोवारीकर थिअरी प्रसिद्ध आहे. केम्ब्रिज ऑक्सफर्डमध्ये डॉक्टरेटसाठी परीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. अमेरिकेमध्ये समरफील्ड रिसर्च सेंटरमध्ये क्षेपणास्त्रातल्या मीटरचं संशोधन करण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. 1965 टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमध्ये त्यांनी विक्रम साराभाईंच्या सोबत उपग्रह तंत्रज्ञानावर काम केलं. केरळमधल्या थुंबा इथल्या अवकाश संशोधन प्रयोगशाळेचं प्रमुख पद त्यांनी भूषवलं. 17 एप्रिल 1983 डॉक्टर गोवारीकर यांच्या नेतृत्वाखाली SLV-3 हा उपग्रह वाहक कार्यान्वित झाला. विज्ञान तंत्रज्ञान विभागाचं सचिव पदही त्यांनी भूषवलेलं आहे. 1991-93 मध्ये ते पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार राहिले. 1995-1998 मध्ये ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. 1994-2000 या काळामध्ये मराठी विज्ञान परिषदेचे ते अध्यक्ष होते. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचं आय प्रेडिक्ट हे पुस्तकही खूप गाजलेलं होतं. भारताच्या लोकसंख्येचे परिणाम त्याची मांडणी त्यांनी या पुस्तकामध्ये केलेली होती. आणि आय प्रेडिक्टसाठी सुद्धा आपण डॉक्टर वसंत गोवारीकर यांची आठवण ठेवू. यानंतर प्राईम टाईममध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.